पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी उद्या रवाना होणार आहेत कोविड काळानंतर शेजारी देशांच्या दौऱ्याव्यतिरिक्त पंतप्रधानांचा हा पहिलाच अमेरिकेचा दौरा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक महत्वाच्या बैठकींना ते उपस्थित राहतील या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेतील या द्विपक्षीय बैठकीमध्ये दोन्ही देशांमधल्या संयुक्त हितसंबंधांच्या मुद्द्यांसह अफगाणिस्तान आणि प्रादेशिक सुरक्षेवर भर राहील कट्टरतावाद सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांचं जागतिक जाळं उद्ध्वस्त करण्यावरही चर्चा होईल पंतप्रधान अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशीही चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली पंचवीस सप्टेंबरला पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाषण करतील यंदा भारताच्या स्वातंत्र्याला आणि संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेलाही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत याचा औचित्य साधत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याचा मुद्दा पंतप्रधान उपस्थित करतील असंही ते म्हणाले भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार राष्ट्रांच्या क्वाड या संघटनेच्या शिखर संमेलनातही पंतप्रधान सहभागी होतील त्याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांशी त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल संयुक्त राष्ट्रांतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कोविड विषयक विशेष बैठकीतही पंतप्रधान सहभागी होतील अमेरिकेतल्या प्रमुख उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीतही ते भाग घेतील भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संबंधांसह सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये हा दौरा अत्यंत महत्वाचा ठरेल असं श्रिंगला यांनी सांगितलं